मुंबईत स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करणारी संस्था म्हणून म्हाडाकडे पाहिलं जातं, पण त्यांच्या बांधकाम दर्जाचा प्रश्न नेहमीच समोर येतो. मानखुर्दच्या म्हाडाच्या घरांच्या दुरवस्थेचा हा एक रिपोर्ट पाहूया. इमारतीच्या कॉलम भिंतीला गेलेले तडे, जागोजागी भिंतीवरचं निघालेलं प्लास्टर, छताचा स्लॅब कोसळून आतील दिसत असलेल्या सळ्या, कधीही निखळून पडेल अशी दरवाजाची चौकट. मानखुर्द पश्चिम इथल्या PMPG कॉलनी जवळील कृष्णा स्वप्नपूर्ती आणि कोयना या तीन म्हाडा इमारती, ही अवस्था पाहिल्यानंतर इमारत 60 ते 70 वर्ष जुनी असेल असं वाटत असलं तरी वास्तव मात्र वेगळं आहे. ही इमारत बांधून केवळ 7 ते 8 वर्ष झाली आहेत आणि रहिवाशांना इथे राहायला येऊन फक्त 4 वर्ष झाली आहेत. कृष्णा इमारतीत तर 98 फ्लॅटपैकी केवळ 14 फ्लॅटची लॉटरी काढून विक्री केली आहे. तरी तर 84 फ्लॅट तसेच मोकळे असून ते शिवशाही प्रकल्पाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे हे मोकळे फ्लॅट कबूतर आणि उंदीर घुशींचे अड्डे बनलेत. निकृष्ट बांधकामाचा एक नमुना तुम्हाला दाखवतो. हे एक प्लॅस्टर आहे जे तुम्हाला हात लावल्यानंतर राख जशी असते त्या राखेप्रमाणे हे अशा कोसळत आहे. आणि ही अवस्था जी आहे ही संपूर्ण बिल्डिंगची आहे. जिथं हात लावला तरी प्लॅस्टर अशा प्रकारे निघून पडतं, म्हणजे बांधकामाचा दर्जा जो आहे तो कशा पद्धतीचा आहे हे लक्षात येतून येतं. आणि मुळात ह्या बिल्डिंगला जास्त वर्षे झाले नाहीत, 8-9 वर्षातच ही अवस्था झालेली आहे. आणि ही बिल्डिंगमध्ये 84 घरं जी आहेत ती रिकामी आहेत. ती जर गरजूंना उपलब्ध करून दिली तर त्या बिल्डिंगची अवस्था देखील चांगल्या पद्धतीने होऊ शकतं, मेंटेनन्स व्यवस्थित राहू शकतो. परंतु गलथान कारभारामुळं ही घरं जी आहेत ती रिकामी ठेवण्यात आलेली आहेत. म्हाडानं मागील वर्षी केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये या इमारतींना मेजर रिपेअरिंगची गरज असल्याचं म्हटलंय. रहिवाशांनी दुरुस्तीबाबत वारंवार पाठपुरावा करूनही म्हाडा प्रशासन मात्र याकडे लक्ष देत नाहीये. ज्या परिस्थितीत तुम्ही आता आमची बिल्डिंग बघितली त्याच परिस्थितीत आत्ता पण बिल्डिंग आहे. म्हणजे आत्तापर्यंत जर बोट लावलं तर ते माती पडते, पिलरला सगळे क्रॅक गेलेत. म्हाडाने स्वतः ऑडिटेक्चर 2016 केलं. त्या ऑडिटेक्चरमध्ये आमच्या बिल्डिंगचा रिपोर्ट एवढा खराब आला आहे की ती कधी अजून एक 2 पावसाळे पडले झाले की ती बिल्डिंग ढासळण्याच्या परिस्थितीत. प्रत्येक रूमचा लिकेजचा प्रॉब्लेम आहे, प्रत्येक स्लॅबचा लिकेजचा प्रॉब्लेम आहे, तुमचे वरचे पाण्याची टाकी लिकेज आहे, गटर ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे. दर 15 दिवसाला चॉकअप होत आहेत. इथे लोकांनी कर्ज काढून रूम घेतलेले आहेत. कर्जाचे त्यांचे हप्ते फेडायचे का सोसायटीच्या मेंटेनन्सच्या नावाखाली 2-3 हजार रुपये आम्हाला द्यावे लागतात. बिल्डर आणि म्हाडा अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय इतकं निकृष्ट बांधकाम होणं शक्य नाही. यामुळे नव्या घरात राहण्याचा रहिवाशांचा आनंद 4 वर्षातच मावळलाय. सर्व प्लॅस्टर सगळंच खराब झालेलं आहे. याबद्दल काय चांगली करून द्या तुम्ही अशी आमची विनंती आहे, दुसरं काही नाही. 10 वर्षापासून अगोदर बांधलेले आहे बिल्डिंग, तिथपर्यंत ही बिल्डिंग आता 1 वर्ष झालं आम्ही आलेले आहे, तिथपर्यंत अवस्था अशी आहे बिल्डिंगची. या संदर्भातल्या आपण कंप्लेंट स्वतः जे म्हाडाने ऑडिट केलेलं आहे स्ट्रक्चर ऑडिट, त्याच्यामध्ये हे नमूद केलेले आहेत की या बदल यांनी केले पाहिजेत म्हणून. पण असं असून सुद्धा आज असं चित्र दिसतंय की म्हाडा अधिकारी ज्यांनी ह्याच्यावर लक्ष ठेवून बिल्डर्सकडून करून घेतले पाहिजेत, ते अनेकदा आम्ही पत्रव्यवहार करून सुद्धा म्हाडा अधिकारी याकडे कुठेतरी कानाडोळा करत बिल्डरला कुठेतरी सपोर्ट करतायत अशा प्रकारचं चित्र आज स्पष्टपणे दिसतंय. इथे राहणारे म्हाडा लॉटरीतील विजेते असले तरी म्हाडातील भ्रष्ट व्यवस्थेशी लढताना ते पराभूत झालेत. रहिवाशांनी म्हाडाकडून ही घरं विकत घेतली आहेत आणि म्हाडानेही संबंधित बिल्डरला पूर्ण पैसे अदा केलेत. तरी देखील निकृष्ट दर्जाची ही घरं रहिवाशांच्या पदरी पडलेत. यामागे आहे एक भ्रष्ट व्यवस्था ज्यामध्ये म्हाडाचे अधिकारी आणि संबंधित बिल्डरचे साटेलोटे असल्याचा आरोप रहिवाशी करतायत. गुरुजनाने सिद्धेसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.